नमस्कार. महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत. मी उदय निरगुडकर. महाराष्ट्राच्या विधानसभांचा निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाचला. 15 ऑक्टोबरला निवडणुका होतील आणि 19 ऑक्टोबरला निकाल असा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधी महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार हे आपल्याला कळलेलं असेल. रणसंग्रामाला खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झाली. ऐन सणासुरीच्या धामधुमीत लोकशाहीचा हा महाउत्सव आता सुरू झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात आरोप प्रत्यारोपांच्या डिस्को दांडिया या ठिकाणी रंगणार आहेत. दिवाळीच्या आधीच निवडणूक निकालाचा धमाका होणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक अनेकांसाठी अनेक अर्थाने महत्त्वाची असणार आहे. कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कुणाला आपली इभ्रत वाचवायची आहे, काहींसाठी तर त्यांच्या राजकीय जीवन मरणाचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. जसं म्हटलं होतं की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं, तसंच लोकशाहीतल्या या युद्धात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पेच आणि डावपेच वापरले जातील. राजकारणी आपल्या भातातली नवनवी अस्त्र आणि शस्त्र बाहेर काढतील, पण ज्याला या रणसंग्रामाचा फायनल निकाल द्यायचा आहे तो लोकशाहीतला एक दिवसाचा मतदार राजाही हा सगळा खेळ उत्सुकतेनं पाहतोय. यंदाच्या निवडणुकीत कुणापुढं कोणती आव्हानं असणार आहेत, युती आणि आघाडीतल्या जागा वाटपाचा पेज कधी नेमका सुटणार, यावेळचा प्रचार मुद्द्यांवर असणार आहे की वैयक्तिक गुद्द्यांवर येणार आहे, मोदी लाट विधानसभेतही प्रभावशाली ठरणार का, आणि आघाडीची सत्ता चौथ्यांदा कायम राहणार की 15 वर्षांनी महाराष्ट्रात अखेर सत्ता बदलवणार, या सगळ्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये. नमस्कार. महाराष्ट्राच्या रणसंग्रामामध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान. संदीप प्रधान या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. मधू चव्हाण या कार्यक्रमात आपलंही स्वागत. मधू चव्हाण आज बरेच दिवसांनी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मधूजी आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर आहेत दिवाकर रावते. दिवाकर रावते हे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. दिवाकर रावते, सर्वप्रथम 15 ऑक्टोबरला दिवाकर रावते निवडणुका होणार आहेत आणि 19 ऑक्टोबरला जो काय आहे तो निकाल लागणार आहे. फटाके त्या काळातच फुटणार आहेत, नंतर दिवाळीसाठी फटाके राहतील की नाही अशा प्रकारची शंका यावी इतकी प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे. युतीसाठी आणि आघाडीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया काय आहे? राजकीय सर्वच कार्यकर्त्यांना जी अपेक्षा असते ती निवडणूक जाहीर झालेली आहे. आमच्यापेक्षाही महाराष्ट्राची जनता खरी आज आनंदी असेल की दिवाळीपूर्वी आम्हाला मनापासून आता एक दिवस आम्ही जी वाट पाहतो आहोत की ह्या महाराष्ट्रात नाही ह्या सत्तेला आता उलटून टाकावं, ती आता तारीख निश्चित काही दिवसावर आलेली आहे आणि आमचा दिवाळी दसरा मनापासून साजरा करण्याची आम्हाला संधी मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता जी ह्याबाबतची गेले 2.5 वर्ष जी वाट पाहत होती ती संधी त्यांना मिळणार आहे आणि साहजिकच त्यामुळे आम्ही पण आनंदित आहोत की काय तो एकदा आम्हाला महायुतीला जनतेने जो त्यांच्या मनामध्ये निश्चय केला आहे त्याला एकदा सन्मानाने आम्ही सामोरं जावं आणि ह्या महाराष्ट्रातला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुक्त करण्याकरता आम्ही जनतेच्या मताचा आदर करून ह्या महाराष्ट्रामध्ये सत्तापलट करून ह्या महाराष्ट्राच्या विकासात्मक भविष्याकरता वाटचाल करण्याकरता सिद्ध व्हावं. म्हणजे यावेळच्या दसऱ्यामध्ये डेसिबलची कोणतीही मर्यादा तुम्हाला नसणार आहे? डेसिबलची मर्यादा भावनात्मक आणि लोकांच्या जल्लोषाची ती नक्कीच मोठी असणार आहे. लोकांच्या जल्लोषाबद्दल आपण बोलतोय, लोकांचा जल्लोष ठीक आहे, पण दिवाकर रावते निवडणुका जाहीर झाल्या, अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि जागा वाटप आणि उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत. बघा मगाशी आपल्या परीक्षा आता परीक्षाही आहे त्या जाहीर झाली तर आता घंटी परीक्षेचा पेपर संपायचे घंटी वाजवर परीक्षा पेपर सोडवला पाहिजे हे आता बंधन सर्वच पक्षाच्या प्रमुखांना आलेलं आहे आणि माझ्या मते आज उद्याकडे आमच्या जागा वाटपाचं सपन निश्चित होईल आणि जागा वाटपच जाहीर होणार नाही त्याबरोबर अनेक उमेदवारांची यादीसुद्धा ताबडतोब जाहीर होईल याची मला खात्री आहे. शिवसेना आपल्या वाट्यातल्या काही जागा देणार आणि भाजपची जागांचा हट्ट जो आहे मागणी आहे ती पूर्ण करणार? मला वाटते त्या संदर्भात आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे नक्कीच जो काय वाद आहे आपण जो मांडताय तो आपला वाद नाहीच आहे मुळात. त्या संदर्भात जी काय असेल तो निर्णय आदरणीय उद्धवजी ठाकरे. बरोबर आहे, जागांचा वाद अजिबात नाही आहे. अतिशय योग्य बोलले दिवाकर रावते. 15 ऑगस्टला भारतीय जनता पक्षाची यादी जाहीर होणार होती असं ठामपणे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं होतं, परंतु 15 ऑगस्टची तारीख अजून तरी त्यांची उजाडलेली नसावी. नेमकं
जागा वाटप जे ते अवघड कोणासाठी आहे, युतीसाठी का आघाडीसाठी? कारण दोघांची यादी आलेली नाहीये. नाही, दोघांसाठी आहे आणि दोघांचंही म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात असं आहे की दोघे एकमेकाकडे बघत असतात, म्हणजे आघाडी आणि युती. कारण असं आहे की दोन्हीकडून म्हणजे इनकमिंग फ्री ते चालू होतं लगेच, आणि त्यामुळे समजा आत्ता युतीचं काही जागा वाटपाचं निश्चित ठरलेलं असेल तरीसुद्धा ते जाहीर करणार नाहीत. म्हणजे त्यांचे जे कन्फर्म उमेदवार आहेत की जे आहेच सिटिंग आमदार आहेत त्यांना त्यांची यादी ते जाहीर करतील, पण जिथं काही थोडासा वाद आहे, संभ्रम आहे, जिथं उमेदवार बदलला जाऊ शकतो अशा ठिकाणी ते करणार नाही, कारण लागलीच दुसरा माणूस हा तिकडे उठून निघून जाईल. अशी कुठलीही संधी त्या माणसाला मिळू नये असा प्रयत्न करतील. तिकडची जाण्याची दारं बंद झाली की मग अशा उमेदवारांची नावं जाहीर होतील. म्हणजे काही वेळा तर असं होऊ शकतं की एबी फॉर्म पाठवून अर्ज भरल्यानंतर आमचे या मतदारसंघामधले उमेदवार कोण आहेत हे सुद्धा जाहीर केलं जातं. इतक्या गुप्तपणे हे सगळं चालेल? गुप्तपणे, अर्थात ज्यांना दुसरा जो उमेदवार आहे ज्याला एबी फॉर्म मिळत नाही त्याला ते कळतं, पण तोपर्यंत त्याचे दुसरीकडे जाण्याचे दरवाजे बंद होतात. तर अशा पद्धतीनेच हे अखेरच्या क्षणापर्यंत हे होईल. एक साधारण एक असे काही एक 30-40 मतदारसंघ तर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडचेही असतील आणि शिवसेना भाजपकडेचेही असतील की ज्यांचे उमेदवार शेवटी ऐन वेळेला जाहीर होतील अर्ज दाखल केल्यावर. आपल्याकडे मधु चव्हाण आपल्या बरोबर. मधु चव्हाण, मला माहिती आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय द्याल ते, आणि ते म्हणजे जागा वाटप केव्हा जाहीर होणार तेव्हा योग्य वेळ होईल असं तुम्ही सांगाल. परंतु 15 ऑगस्टला होणारी यादी आता आपण 15 सप्टेंबरपर्यंत आलोय तरीसुद्धा जाहीर होत नाही आहे. जागा वाटपाचा तिढा कशामुळे लांबला? हा तिढा नाहीच आहे, त्यामुळे त्याला मी तिढा म्हणत नाही. साधारणतः आपल्या लक्षात येईल की प्रादेशिक पक्षांचं प्राबल्य वाढलं काँग्रेसच्या चुकीमुळे, आणि त्याच्यामुळे आघाडीचं राजकारण सुरू झालं, आणि परिणामतः आघाडीचं राजकारण ज्यावेळेला होतं त्यावेळेला प्रत्येक पक्षाला आपल्याला अधिकाधिक जागा मिळाव्यात आणि आपल्या पक्षाचे त्या ठिकाणी कक्षा रुंदाव्यात ह्यात हे वाटतं, त्यात गैर काही नाही. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक लोकांनी त्या ठिकाणी देव पाण्यात घालून ठेवले होते की यांचं काही नीट होणार नाही होणार नाही. आता तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे, 15 ऑगस्टला जाहीर होणार होतं, परंतु मित्रपक्ष जे आहेत म्हणजे राजू शेट्टी असतील किंवा RPIचे आठवले साहेब असतील किंवा आता जानकर असतील, आता कालच एका वाहिनीवर बोलताना त्या ठिकाणी मी होतो, राजू शेट्टी म्हणाले की आमच्या नंतर असं लक्षात आलं की RPI आणखीन आम्ही दोघे एकमेकांना अशा जागा मागत होतो की त्या ओव्हरलॅपिंग होत होत्या, की ज्या जागा आम्ही मागत होतो त्यामुळे त्यांना दोघांनाच असं वाटलं की अरे BJP शिवसेना यापैकी कोणाला देणार, त्यामुळे आम्ही आपापसात बसून पहिल्यांदाच स्क्रुटिनी केली त्याची, मिनिमाइज आकडा केला. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आता जावते साहेब म्हणाले की बाहेर काही त्याच्या वावड्या उठत असू देत त्या ठिकाणी, आणि रस्सी खेच वगैरे हा शब्द न वापरता ही जागा आम्हाला अधिक द्या, ही आम्हाला द्या, हे आम्हाला द्या. किंवा उदाहरणार्थ गेल्या 25-30 वर्षाच्या आमच्या युतीमध्ये, मी आपला अर्धा मिनिट घेतो फक्त, 25-30 वर्षाच्या युतीमध्ये भारतीय जनता पक्षाने अशा काही जागा लढवल्या होत्या की ज्या आम्ही कधीच निवडून आलो नाही, तिथे कदाचित शिवसेनेचा उमेदवार असा तो निवडून आला असता. शिवसेने अशा अनेक वर्षांवर्ष जागा लढवल्यात की ते निवडून आलेले आहेत. आणि मग हे विचारविनिमय तर्काच्या आधारावर करून सामंजस्याने सगळ्यांना त्यांच्या ताकदीनुसार योग्य जागा मिळाव्यात ही चर्चा होण्यामध्ये थोडा वेळ लागला तर हरकत नाही. बरोबर आहे. युतीमधली जी जागा वाटपाची चर्चा आहे ती अत्यंत सामंजस्यानं चाललेली आहे, जणू काही माझीच जागा तुला द्यायला मी उदारपणे बसलेलो आहे अशा स्वरूपाची परिस्थिती कदाचित पुढे येईल असंही ते दोघं सांगतील. कारण याचं कारण आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत, सगळीच परिमाणामध्ये बदललेले आहेत. हे जरी युतीमधलं असलं तरी आघाडीचे नेते जागा वाटपाबद्दल काय म्हणतात हे आपण जाणून घेणार आहोत सचिन सावंत यांच्याकडून. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचा रणसंग्राम. रणसंग्राम, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्या या चर्चेमध्ये सामील होतात. सचिनजी आपलं स्वागत. सचिनजी, या आधीच्या भागामध्ये युतीमध्ये कोणत्याही प्रकारचा जागा वाटपाचा तिढा नाही, अतिशय शर्यत ते वेगळं होतं, आता वरळीला आल्यानंतर त्यांचं भाषण वेगळं आहे या ठिकाणी. परंतु हे जरी असलं तरी आघाडीचं पण काही फार चांगल्या अशातला काही भाग नाही, अजूनही तुमची फॉर्म्युला ठरलेला नाही, कोणाला किती जागा त्या ठरलेल्या नाहीत, कोणाला ह्यात ही गोष्ट तर नंतरच आहे. नाही, आता सामंजस्याची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, त्याची आता त्याची परिभाषा काय आहे हे त्यांच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला बघावं लागेल. कारण जसं आदिलशाह, कुतुबशाह आणि नंतर अमित शहांच्या पाठी आता लोटांगण घालण्याचा जो प्रकार चाललाय तो शिवसेनेच्या तुमच्या आघाडीबद्दल सांगतो ना. पहिला 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 असं आहे, पहिलं वाक्य जे आहे त्याच्यानंतर अर्धविरामानंतर आमचा विषय आहे तो. पहिल्या अर्धविरामाच्या अगोदरचा मी सांगतोय तुम्हाला. तर अमित शहाच्या इथे लोटांगण घातलेलं आता शिवसेनेसारख्या शिवाजी महाराजांच्या नावाने जी संघटना चालते, भले त्यांच्या विचारांची ती नाही आहे आम्हाला अनेक वर्ष माहिती आहे, परंतु त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं, पण आता दिसतंय आता ह्या संदर्भामध्ये. त्यामुळे सामंजस्याची परिभाषा आता
नव्याने कळेल. दुसरं आघाडीच्या संदर्भामध्ये पाहायचं झालं तर निश्चितपणे एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत. त्या दोन वेगवेगळ्या पक्षांची वेगळी भूमिका असू शकते. त्यांचं पक्षाच्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने कार्यप्रणाली असावी, आमच्या पक्षाची कशी कार्यप्रणाली असावी या संदर्भामध्ये आम्ही विचार करत असताना एका निश्चितपणे एका विचारानं की धर्मांध शक्तींना राजकीय ह्या पार्श्वभूमीवरती त्यांना परास्त कसं करता येईल आपल्याला, आणि महाराष्ट्राचा पुरोगामी विचार जो आहे त्या पुरोगामी विचाराच्या भूमिकेमागे जी आम्हाला जबाबदारी सोपवलेली आहे की हा विचार या राज्यामध्ये तसाच तेवत राहायला पाहिजे, तर त्या भूमिकेमधनं आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्या आणि त्याच्यानुसार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेत की आम्ही एकत्र कशा तऱ्हेने यावं. आता त्यांनी काय भूमिका घ्यावी हा भूमिका तिघांना एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की महाराष्ट्र जेव्हा या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा जातोय त्यावेळेला या निवडणुकीची पार्श्वभूमी काय आहे. तर मोदींच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत, त्या 100 दिवसामधले काही अत्यंत गाजलेले निर्णय आहेत तर काही गोष्टींबद्दल फारशी प्रगती झालेली नाही. ती म्हणजे महागाईवर नियंत्रण आणण्यामध्ये या सरकारला अजून यश आलेलं नाही. तरीसुद्धा ज्या 234 जागांवर लोकसभेमध्ये निवडणुकीत विधानसभेला लोकसभेचं मतदान जेव्हा आपण विधानसभेच्या अंगाने अभ्यासू तेव्हा 234 विधानसभा मतदारसंघात जी युतीला आघाडी मिळाली, मोदी सरकारला जी आघाडी मिळाली होती ती आघाडी कशी कमी करायची किंवा त्याच्यावर कशी मात करायची हा एक मोठा प्रश्न आत्ता आघाडीसमोर आहे. ही एक पार्श्वभूमी. तर 22 लाख मतदार महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघात वाढलेले आहेत. त्यांच्यापर्यंत सोशल नेटवर्किंग मीडियाच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष विशेषतः मोदी हे स्वतः अत्यंत पारंगत आहेत त्याच्यावर कशी त्याच्यावर त्याला कसं उत्तर द्यायचं ही सगळी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे संदीप प्रधान अत्यंत महत्त्वाचे ठरतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, या निवडणुकीमध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या 15 वर्ष राज्यातलं जे सरकार आहे तर त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या काळामध्ये झालेले घोटाळे, भ्रष्टाचार किंवा न्यायालयाकडून झालेले आदेश त्या काही मंत्र्यांच्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा निश्चितच ठरणार आहे. त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त म्हणजे आपण म्हटलं तर बॅड गव्हर्नन्स आहे की सरकारच्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचाही प्रयत्न केला नाही आणि अनेक गोष्टींमध्ये अपयश आलेलं आहे. सिंचनासारखा जो प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर खर्च होऊन बसला आहे पण आपल्याला त्याचे रिझल्ट ज्या पद्धतीने यायला पाहिजेत तेही आलेले नाहीत. आदर्शाचा घोटाळासुद्धा जो आहे तो आहे. अशा अनेक अनेक प्रश्न आहेत. मला असं वाटतं की त्याची म्हणजे त्याची एक मोठी जंत्रीस होईल. आणि आता जसं मध्ये भाजपनी त्यांच्या भाजपच्या अध्यक्षांनी मुंबईत आल्यानंतर सांगितलं की जवळजवळ 11,88,000 कोटी रुपयांचे घोटाळे झाले. आता त्याचं उत्तर सचिन सावंत देतील की नेमकं काय झालं ते. म्हणजे एक मोठा बॉम्बगोळा आज शिवसेना भाजप युतीच्या हातामध्ये निश्चित आहे पण अर्थात त्यांनी तो गेल्या 15 वर्षात किती वापरला सरकारच्या विरोधात म्हणजे हे सगळे विषय किती लावून धरले हा सुद्धा एक म्हणजे संशोधनाचा विषय. मला सचिन सावंत तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांची विधानं जर आम्ही पाहिली तर त्यांचा सर्व हल्ला जो होता तो मोदींवर होता. म्हणजे एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध मोदी असा सामना. तर अमित शहा महाराष्ट्रात ज्यावेळेला आले तेव्हा अमित शहांच्या भाषणामध्ये सर्वात जास्त तिखट टीका कोणावर असेल तर ती शरद पवार NCP यांच्यावर होती. 11,88,000 कोटी हा त्यातलाच उल्लेख होता. एकूणच भाजपची भिस्त ही नरेंद्र मोदींवर असणार आहे, तुमची भिस्त कोणावर असणार आहे? नाही, आमची भिस्त आम्ही केलेल्या कामांवर आहे, आमच्या विचारांवर आहे आणि त्या विचारांमागे जनता आहे निश्चितपणे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि कार्यकर्त्याचा एक फार मोठी फळी जर कुठली असेल तर ती काँग्रेस पक्षाकडे आहे. आणि त्यामुळे मास बेस्ड पार्टी जर खऱ्या अर्थानं पाहायची झाली तर काँग्रेस पक्ष आहे. एवढ्या 129 वर्षाचा इतिहास त्याच्यामागे आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून प्रत्येक निवडणूक ही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती, आमच्या विचारांवरती, आम्ही केलेल्या कामांवरती आणि आमच्या नीती जे काही धोरणं आहेत त्याच्या संदर्भामध्ये लढत असतो. राहता राहिला ह्या सगळ्या संदर्भामध्ये ज्या तऱ्हेनं 15 वर्षाचा विषय आम्ही जर केला तर निश्चितपणे महाराष्ट्राची दिशा ही जी ज्याला म्हणते चढतीच राहिलेली आहे. महाराष्ट्राचा प्रगतीचा आलेख हा चढता राहिलेला आहे. आज देशामध्ये जर पहिली जर मोनोरेल कुठे असेल ते महाराष्ट्रात काय येते. देशामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल ती 33% आणि गुजरातसारखं शहर जे मॉडेल जे म्हणतात त्याचं 5% येते. हा फरक का राहतो देशामध्ये पहिला नंबर का आहे? की हे सगळे आकडे हे लोकसभेला सुद्धा सांगितले गेले होते परंतु लोकसभेला जनतेवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. याचा अर्थ कसा आहे? कारण जो अनुभव आला जे भारतीय जनता पक्षाने 2004 साली इंडिया शायनिंगच्या वेळी आकडे दिले तसेच तुम्ही आकडे दिले. आम्ही आकडे दिले नाहीत. आम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, आमच्याकडे जर भूमिका असेल तर बाते कम काम ज्यादा आहे.
इथे क्रियेबिण वाचाळता व्यर्थ आहे समोर तर रामदास बोलून गेले आणि भाजपा नावाची वाचाळ वस्ती आपण पाहतोय कारण त्यांना काही काम कधी केलेलंच नव्हतं सतत बोलत राहायचं आम्ही असं करू तसं करू या देशामध्ये असं पाहिजे तसं पाहिजे तसं पाहिजे आता जबाबदारी तुमच्यावर दिली ती तुम्ही करता तुम्ही नुसतं लोकांना सांगत बसलेत की या देशामध्ये असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे आता लोक कंटाळली की गेल्या निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीचा माहोल संपला आहे त्याच्या अगोदर 10 महिन्यापासून तेच ऐकतोय आताही तेच ऐकतोय विषय असा आहे की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जे सांगितलं की कुठले निर्णय असामान्य निर्णय झाले हे मला आजही माझ्या पामराला कळलं नाही पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं त्यांनी बदल म्हणून आणलेला होता युपीएच्या पॉलिसीज ते पुढे घेऊन चाललेले आहेत ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे युपीएच्या योजनांनाच वेगळी नावं करून त्या ठिकाणी आणतायत ही दिसलं पाहिजे परराष्ट्र नीती ओसरलेली असेल एकच परराष्ट्र नीती असेल किंवा त्या ठिकाणी 56 इंची छाती ज्या वेळेला इंडिया पाकिस्तानच्या संदर्भामध्ये चायनाच्या संदर्भामध्ये तीही फुल दिसली किती 56 इंची छाती आतेश आतमध्ये खोल कशी गेलेली आहे ही आपण पाहिलेलं आहे आणि या वेगवेगळ्या फ्रंटवरती पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आश्वासनं लोकांना दिली होती त्याच्यामध्ये खोटेपणा तद्दन खोटेपणा दिसलेला आहे कारण महागाई आपण मधु चव्हाणांचं मत घेऊया मधु चव्हाण त्यांनी शांतपणे ऐकावं मुळात कुठल्याही चर्चेमध्ये वक्तव्यांनी शब्दांची रचना करताना द्वेषमूलक चर्चा करू नये एवढे दिवे लावले असते त्यांनी तर देशातलं एक एक राज्य यांच्या हातातून गेलेलं आहे काँग्रेसच्या हातामध्ये आता कुठली राज्य आहेत हे आता आपण बरोबर बोललात की जर तशा तऱ्हेचं त्यांनी त्या जनताही वेडी नसते मी आपल्याला सांगतो की 77 लाटेमध्ये जनता पार्टी निवडून आली पण 1980 आम्ही चुका केल्या जनतेने आम्हाला जागा दाखवली 1985 त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी जनतेने जागा दाखवली 89 वगैरे या देशातली जनता मग ती ग्रामीण भागातली असेल शहरातली असेल अतिशय प्रगल्भ आणि विचार करणारी आहे आता राहिला मुद्दा 100 वर्षाचा मागतं आजच राय यांनी सांगितलेला आहे की जर त्या ठिकाणी अतिशय चांगले निर्णय घेतले असे योग्य त्या ठिकाणी निर्णय घेतले असे माननीय माजी पंतप्रधानांनी तर या देशाचे चित्र वेगळं झालं असतं काँग्रेसचे चित्र वेगळं झालं असतं आम्ही नाही बोललेलो आहोत दुसरी गोष्ट अशी की 100 दिवसाचं त्या ठिकाणी आलेख हे मागतायत 66 वर्षामध्ये किंवा 60-66 वर्षामध्ये वाटोळं करून टाकले देशात तुम्ही आता ना ऐका ना मी शांत आपलं त्या ठिकाणी एवढं आकडेवारी असेल तर आपण अगदी बरोबर मर्मावर बोट ठेवले का तुम्हाला लोकांनी मतं दिली नाही 2 जागा दिल्या आपल्यावर सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे तुमचं मी स्वागत करतो या आधीच्या चर्चेमध्ये जागा वाटपात आमच्यात कोणताही तिढा नाही सर्व सामंजस्याने चाललेलं आहे असं दिवाकर रावते आणि मधु चव्हाण यांनी जवळपास एकमेकांच्या हातात हात आणि गळे घालून संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं आहे मला राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसचे सचिन सावंत जरी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी असाल हातात हात धरू शकत नसाल तरी तुमच्या जागा वाटपाच्या तिढ्याबद्दल काय सांगाल या विकेंडला तरी तुमची यादी जाहीर होणार आहे का फॉर्म्युला ठरलाय का तुम्हाला 124 पेक्षा जास्त जागा मिळतायत का नाही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये गेल्या 14-15 दिवसांमध्ये जरी काही चर्चा झाली नसली तरी येत्या 2-3 दिवसांमध्ये चर्चा ही निश्चितपणाने अपेक्षित आहे कारण आता निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यामुळे कालमर्यादा ही निश्चितपणाने आलेली आहे मला असं वाटतं की ज्या विचाराने गेले 15 वर्ष राज्यभरामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या विचाराला पूरक पोषक पद्धतीचा निर्णय दोन्ही पक्षाकडून सामंजस्याने सन्मानपूर्वक निश्चितपणाने काढला जाईल आता आपण म्हणाल ते खरं आहे की आता ह्या वीकेंडच्या आसपास कारण 20 तारखेला ज्या वेळेला नोटिफिकेशन निघेल अधिसूचना निघेल त्यावेळेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल त्याच्या अगोदर हे निर्णय आम्हाला करावेच लागतील आता दोघांनी हातात हात घातलेले आता आपण दाखवलेले आहेत दोघे शेजारी बसलेत परंतु अंतर्गत काय आहे त्यांचं त्यांना माहिती अर्थात त्यांचा विषय तो त्यांच्याकडे आहे आम्हाला आमचा विषयाच्या संदर्भातच पुढे त्यानिमित्ताने जावं लागेल आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये निश्चित निर्णय 1-3 दिवसांमध्ये होईल या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराची राळ जी उडेल त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढणे किंवा त्याचं स्मरण वारंवार करून देणे याच्यावर भर देईल अमित शहांनी त्याची पहिली चुणूक दाखवली त्यांनी पहिला हल्ला केला तोच शरद पवार यांच्यावर केला इकडे पृथ्वीराज चव्हाण हे मोदींवर हल्ला करतायत तर अमित शहा हे 11,88,000 कोटी अशा स्वरूपाचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे हे सगळे मुद्दे राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत कसे परतवून लावणार आहे कसं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मुद्द्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती एक राळ उठवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडनं निश्चितपणे झाला खोटं बोल पण रिटर्न बोल हा यांचा विरोधकांचा धंदाच आहे आता जी रक्कम या ठिकाणी सांगितली महाराष्ट्राचं गेल्या 15 वर्षातलं
अर्थसंकल्पीय जे काही बजेट आहे, जे आपण बजेट रकमा ज्या आहेत त्यासुद्धा त्याच्या 50% सुद्धा आसपास त्या ठिकाणी नाही आहेत. परंतु त्याच्याहीपेक्षा जास्त बोलण्याची सवय, कारण जरा मोठे आकडे बोलणे की थोडीशी प्रसिद्धी जास्ती मिळते, थोडंसं मग त्या पद्धतीचा एक गोबेट स्थितीचा प्रचार त्या निमित्ताने करता येतो. परंतु वास्तव काय आहे आता महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणाने कळलेलं आहे. या गोष्टीचा प्रचार त्यांनी करावा की करू नये हा त्यांचा भाग राहील. परंतु एक गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीने सरकारने काम केले, विशेष करून गेल्या 5 वर्षांमध्ये सुद्धा जी पायाभूत सुविधा महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्यात, एक गोष्ट उद्याची आपल्याला पाहायला मिळेल की गेल्या 5 वर्षात जवळपास दरवर्षी नैसर्गिक आपत्तीला आम्हाला महाराष्ट्रामध्ये तोंड द्यावं लागलं. कधी दुष्काळ आला, कधी अतिवृष्टी आली, काही ठिकाणी वेगळी परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपत्ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना एका बाजूला 13,000 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य करण्याची भूमिका सरकारने घेतली, पण त्याचबरोबर ती विकासाचा जो काही स्तर आहे तो अधिक कशा पद्धतीने उंचावेल, पायाभूत सुविधा कशा पद्धतीने निर्माण करता येतील, अगदी मुंबई शहराचा सुद्धा उल्लेख त्या निमित्ताने करता येईल. दोघे नेते माझे सहकारी जे रावते साहेब आहेत किंवा मधुकरराव चव्हाण साहेब आहेत, हे दोघेही मुंबईचे आहेत. पण मुंबईनी गेल्या 5 वर्षात साधलेली प्रगती पायाभूत सुविधांच्या मार्फत ही देशातल्या अन्य कुठल्याही राज्यात ही झालेली नाही, हे सत्य कधी नाकारता येऊ शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या मुंबईच्या असण्याचा उल्लेख केलात, परंतु जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच रचनेकडे पाहिलं तर शहरांमधून राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळत नाही हा आत्तापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा एक प्रकारचा निकाल आपल्या समोर येतो. तुमची खरी ताकद आहे ती ग्रामीण भागामध्ये, आणि महाराष्ट्राचं अर्बनायझेशन खूप जोरात होत चाललेलं आहे. राष्ट्रवादी हे आव्हान कसं पेलणार आहे हे ऐकूया सुनील तटकरे यांच्याकडून एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24 तास. आपण पाहत आहे महाराष्ट्राचा रणसंग्राम. महाराष्ट्राच्या रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. सुनील तटकरे, ब्रेकपूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारत होता की शहरामधून हद्दपार किंवा नाहीशी झालेली किंवा कमजोर झालेली अशा प्रकारची राष्ट्रवादी या निवडणुकीचं आव्हान कसं पेलणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरामध्ये खूपसुद्धा प्रभावी उदयजी आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, अहमदनगरची महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, या ठिकाणी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. महाराष्ट्रातल्या 187 पैकी अनेक नगरपालिकांच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही शहरातून उदयजी आम्ही हद्दपार झालेले नाही आहोत. उलट नागरी भागातला आमचा जनाधार गेल्या 15 वर्षातल्या कारकिर्दीमध्ये हा दरवर्षी दर निवडणुकीच्या माध्यमातून वाढत चाललेला आहे. मी जे मुंबईच्या बद्दल सांगितलं ते एक उदाहरण देणं, लोकशाही आघाडीच्या सरकारने ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या संदर्भातली भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. एक गोष्ट नक्की आहे की मुंबईबरोबरच महाराष्ट्रातल्या उर्वरित महानगरांच्यामध्ये, नगरपालिकांच्यामध्ये सुद्धा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर ते विकासाचं काम करण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणाने त्या निमित्ताने घेतली गेली. ठीक आहे, आपण जे मगाशी म्हणाला ते मी ऐकत होतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव नेमका का पडला नाही, कारण UPA सरकारच्या माध्यमातून केलं गेलेलं काम, महाराष्ट्रामध्ये केलं गेलेलं काम याचं मार्केटिंग करण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो. दुसरे जण काही न केलेल्या कामाचं मार्केटिंग करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी कदाचित ठरू शकले असतील. तटकरेजी, लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक वेगळी समीकरण होती. तटकरेजी, हाच तर खरा लोकसभेच्या निवडणुकीची समीकरण उदयजी वेगळी होती. तटकरेजी, हाच तर खरा कळीचा मुद्दा, आणि हा मुद्दा अशा करताय आपण दिवाकर रावते यांचं मत याच्यावर जाणून घेऊया की या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेपेक्षा जवळपास 22 लाख नवमतदारांची नोंदणी झालेली आहे. हा नवमतदार हा सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की तो प्रस्थापितांच्या विरोधात असतो किंवा सोशल नेटवर्किंग मीडियाच्या जाळ्यात तो चटकन अडकू शकतो. दिवाकर रावते, या नवमतदाराला आकर्षित करू शकेल असा कोणता अजेंडा सध्या युतीकडे आहे? आपल्या लक्षात आले, कालच आदरणीय उद्धवजींनी जे शिक्षणाबद्दलचं दाखवून दाखवलं, त्यानंतर एक विषय असा काढला की तुम्ही आमच्या ग्रामीण भाग कुठे असाल तर तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई महाविद्यापीठाची जर डिग्री पाहिजे त्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला तिथे मिळते. अशा प्रकारच्या ज्या विविध संकल्पना आज महायुतीकडे आहेत त्या कधी राबवल्या गेल्या नाहीत. मला एक सांगायला वाटतं की तटकरे साहेब जे म्हणाले कळलं की नाही की आम्ही अमुक चुकलं, आमचं अमुक झालं नाही,
खऱ्या ढ मुलांनी नापास झाल्यानंतर असं सांगावं की मी अभ्यास केला नाही, तर तू अभ्यास केला असतास तरी नापास झालाच असतास. तशातला हा प्रकार आहे. ते जे म्हणाले की इन्फ्रास्ट्रक्चर खुशबळ छगन भुजबळांनी थैथयाट केला होता अर्थसंकल्प सादर, मला एक खडकू शब्द वापरले, माझ्या खात्याला एक खडकू पण दिला नाही. इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांनी निर्माण केलं त्या खात्याला जर खडकू मिळत नसेल तर काय तुम्ही लोकांना सांगणार आहात मी काय केलं म्हणून. ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा संपूर्ण रोग प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे घोटाळे हा असणार आहे? नाही, आश्रमशाळेचे घोटाळे कोणी केले आहेत हे सगळं आहेतच ना. म्हणजे तसं काय ना. आणि आता लकवा हा जो विषय आहे निर्णयाचा तो आता बराबर गेला. 4 दिवसामध्ये काय मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलं ते आता बाहेर सगळं येईल ना, हळूहळू पुढे येतच राहील. प्रश्न आमचा एक लक्षात घ्या, टीकेचा रोग कमी जास्त असण्यापेक्षाही उद्या या महायुतीला लोक आता नक्की निवडून येणार जी संकल्पना त्या लोकांच्या मनात झाली असेल तर त्याला आम्ही आल्यानंतर विश्वास द्यायचा की आम्ही नक्की त्यांच्या अर्थ काय करणार. म्हणूनच उद्याच्या प्रचारामध्ये आम्ही त्यांना काय उद्या सत्तेवर आल्यानंतर देणार हा आमचा पहिला महत्त्वाचा टप्पा असेल. विकासात्मक काय देणार आहे आम्ही, त्यांच्याकरता सामाजिक काय करणार आहे, त्यांच्याकरता शैक्षणिक काय करणार आहे, आरोग्याच्या बाबतीत काय करणार आहे, जे झालं गेलं आहे त्याचा किस पाडत यांना ते सगळ्यांना इतका तोंडपाठ झालेला आहे. सिंचन घोटाळा असो, विजेचा असो, आज वीज नाही आहे, आज पाणी नाही आहे, आज शेतकऱ्यांची जाहिरात दाखवतात, जाहिरात कमी पडलो शेतकरी आत्महत्या करा. आता मी आपल्याकडे येत असताना आज ह्या निवडणुकीचं स्वागत कशाने झालं तर बीडमधल्या एका शेतकऱ्याची आत्ता आत्महत्या झाली. आणि तुम्हाला नावच सांगतो, बीडमधल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्या कर्जाला कंटाळून. सीताराम निकम या शेतकऱ्याने आत्ता संध्याकाळी आत्महत्या करून या निवडणुकीचं स्वागत केलं. ही तुमची जाहिरात आणि कर्तृत्व असेल तर ही निवडणूक त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये जाणार आहे. तुम्हाला जनाधार आहे ना तो दिसणारच आहे. आणि शहरामध्ये तुम्ही काही सांगितलं तरी आता मी असं काल म्हणतोय की उद्याच्या निवडणुकीत असा निकाल लागेल की तुम्ही जे काय मोनोरेलचं कौतुक करताय त्या मोनोरेल रिकामी चालले ते लोकच बसत नाही, तसं लोक ह्याला त्याच्यात बसवतील व तुमची तुम्ही अनुभव आता त्याला कोण काही जाय यायला मिळत नाही ही परिस्थिती आता शहरात. शब्दामध्ये उपहास आणि एक प्रकारे संधी मिळता क्षणी आपल्या पक्षाचा प्रचार अशा प्रकारचं सूत्र आत्ता या ठिकाणी दिसलेलं आहे. ब्रेक नंतरच्या भागामध्ये आपण अपक्ष उमेदवार आणि त्यांचा महत्त्वाचा रोल याविषयी संदीप प्रधान आणि सचिन सावंत यांना विचारणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा Zee24. आपण पाहत आहे महाराष्ट्राचा रणसंग्राम. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.